सावधगिरी येथील तोंडार गावात नालीचे आउटलेट न काढल्याने घाण पाणी साचून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती निमित्त तोंडार येथील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत साधारणतः 3.96 लाख रुपयाचा निधी माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी सुजलाम सुफलाम करावे या हेतूने मंजूर केले होते। त्याच निधीतून गावातील मुख्य रस्ते, दलित वस्तीतील नाल्या, सभागृह, स्मशानभूमी इत्यादी कामे चांगल्या दर्जाचे झाले, मात्र दोन ठिकाणी नालीचे आउटलेट न काढल्याने पावसाचे पाणी किंवा नागरिकांच्या वापराचे पाणी मुख्य बसवेश्वर चौकात येत असल्याने सर्वत्र हानीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। सद्यस्थितीत पावसाळा असल्याने गावाच्या माळावरील व गावातील वापरायचे पाणी हे बसवेश्वर गार्डनच्या बाजूने व हनुमान मंदिरच्या समोरील नालीद्वारे बौद्ध वस्तीतून एका नाल्यास जाते, परंतु बसवेश्वर गार्डनच्या बाजूस असलेल्या वस्तीतील पाणी व कुमटा खुर्दच्या शिवारातील पाणी हे नालीच्या आउटलेट व सिमेंट पाईप न घातल्याने सर्व घाण कचरा रस्ते येत आहे। सध्या डेंग्यू रोगाने सर्वत्र हाहाकार माजवल्याने अनेक लहान मुले व रुग्ण आजारी पडत आहेत। या अंधे कन्स्ट्रक्शनच्या हलगर्जी व दुर्लक्षामुळे या घाण पाण्यातून वावर करावा लागत आहे। तरी या बसवेश्वर गार्डन व हनुमान मंदिर समोर नाली सिमेंट पाईपलाईन घालून अंडरग्राउंड नाली काढून घाण पाण्यास रस्ता काढून दिला तर नागरिकांचे आरोग्य व रस्ता सुरक्षित राहील असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे। संदीप पाटील, AIN News, उदगीर।